अन्नपूर्णा नगर मैदान प्रभाग क्रमांक 29 में भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपुर की ओर से ये योजना कल्याणकारी शासन अपलादारी का आयोजन किया गया था। इस दौरान पूर्व नगर सेविका स्वाति आखटकर द्वारा प्रतिक्रिया साझा की है। दक्षिण नागपुर विधानसभा क्षेत्र में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा परिकल्पित नागरिकों के समस्याओं को हल करने के लिए शासन अपलादारी का आयोजन किया गया है और विभिन्न योजनाओं के तहत लाभार्थियों को लाभ प्रदान करने का लक्ष्य रखा गया है। इस योजना के माध्यम से सरकार की विभिन्न योजना को समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंचाने का प्रयास है। एक ही छत के नीचे विभिन्न योजनाओं का लाभ त्वरित गति से मिलेगा। इसके मद्देनजर इसका आयोजन अन्नपूर्णा नगर मैदान प्रभाग क्रमांक 29 में किया गया था, जिसका लाभ परिसर के कई नागरिकों ने लिया है। नमस्कार, मैं स्वाति चंद्रकांत आखटकर, माजी नगर सेविका प्रभाग क्रमांक 29 दक्षिण नागपुर मध्ये। दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार माननीय मोहनभाऊ मते यांच्या माध्यमातून सातत्याने शासन आपल्यादारी योजना कल्याणकारी हा उपक्रम चालू आहे। हा सातवा कार्यक्रम आहे आणि नागरिकांनी देखील सर्वात जास्तीत जास्त लाभ या योजनेचा घेतला आहे। माननीय दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दक्षिण नागपूरमध्ये सातत्याने चालू आहे आणि दक्षिण नागपूरच्या जनतेला ह्या कार्यक्रमाचा खूप जास्ती लाभ होत आहे। मी या प्रभागाची नगरसेविका म्हणून माननीय मोहनभाऊ मते यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना त्यांचे खूप खूप आभार मानून असाच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून अशी जनसेवा होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। प्रधानमंत्री आवाज योजनेचा स्टॉल या ठिकाणी आहे, निराधार योजनेचा देखील आहे, आधार कार्ड अपडेट करणं आहे, राशन कार्डाचं आहे, सिटी सर्वे देखील आहे, मृत्यू प्रमाणपत्र झालं, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि NIT चे देखील आणि जिल्ह्याचे जे कामं होत आहे कामं आहेत त्याचे देखील स्टॉल ह्या ठिकाणी लागलेले आहेत। हां, मी राजेश नारायण नेरकर, मी अध्यक्ष आहे प्रभाग 29 भाजपाचा। मुळात ही शासन आपल्यादारी जी योजना आहे ही प्रत्येक गोरगरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजे। मुळात आपण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जावं किंवा कुठल्याही शासकीय जे ऑफिस आहे इथे जात असताना गोरगरिबांना खूप त्रास सहन करावा लागतो, यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे। मग ते डॉक्युमेंटेशनच्या विषय असावे आणि मग येण्या जाण्यामध्ये फार जास्त त्यांची घाई गडमळ तारांबळ उमडत असते। तर याकरिता शासनाने काय केलं की शासन आपल्या दारी हा उपयोग आपण केलेला आहे आणि जेव्हा आपण अवतीभोवतीचे वस्तीतले लोक जेव्हा जवळच्या स्टॉलवरती किंवा जवळच्या डोममध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांचं निराकरण केलं जाते। त्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी की आम्ही इथे असतो, म्हणजे त्यांचे एक मध्यस्थी म्हणून आम्ही इथे असतो, तर त्यांना जे जाणारे त्रास आहे ते आमच्यामार्फतसुद्धा सॉल्व्ह करण्यात येते। याकरिता विशेष जे इनिशिएटिव्ह घेतला आहे ते सन्माननीय दक्षिणचे आमदार मोहनभाऊ मते यांनी घेतलेला आहे आणि हा आमचा सातवा कॅम्प आहे आणि यानंतर देखील हनुमाननगर झोनमध्ये सुद्धा एक कॅम्प होणार आहे। तर ही सगळी समाजसेवाचं स्वरूप आहे ज्यामध्ये शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा त्या पद्धतीने व्हायला पाहिजे। फक्त आपण इतका वाट नाही पाहिली पाहिजे की लोक तिथपर्यंत जाईल ऑफिसमध्ये, त्याऐवजी त्यांच्यापर्यंतच आम्ही पोहोचतोय, हाच एक त्यामागचा उद्देश आहे। मी धर्मराज नारायणराव नाकोड राहणार मदन रतन सिटी। आज या दक्षिण नागपूर विभागामध्ये माननीय आमदारजी आमचे मोहनजी मते साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा जो शिबिरांचं आयोजन केलेलं आहे, इथं सर्व शासकीय दस्तऐवज वगैरे याचे इथं चेकअप होते। जेव्हा की या शासकीय दप्तरामध्ये जाऊन नाही का ही कार्यवाही करण्यास फार विलंब होतो, एक छत के नीचे में ये सारी कार्रवाई हो रही है, इसमें हमको अभिमान है उनके ऊपर में। और हाँ, लोगों को सुविधा भी हो रही है इसके अंदर और इमीडिएट यहाँ पे अपना ये मिल रहा है, हम कार्ड वगैरह हम यहाँ पे वितरित कर रहे हैं। हमारे एरिया के अध्यक्ष महोदय श्री राजेश जी नेरकर जी है, ये नगर सेविका लोग है, ये सब लोग यहाँ पे अतोनात प्रयत्न करून राहिलेले या सर्व कार्यक्रमाकरता आणि याचा निश्चितच ज्या लाभ आमच्या एरियातील सर्व लोकांना दक्षिण नागपुरातील सदस्यांना याचा निश्चितच फायदा होईल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।